Make yourself a good man, and then only you will be able to say that the world is one rascal less. Device पे या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला काय अपेक्षा असते? Firmly and tactfully. Okay. दोन शब्द मॅन्युअल मध्ये आहेत. These two words do not go hand in hand. आणखी असे कोणते गुण आहेत की ज्यांची पडताळणी आयोग सातत्याने करत असतात? What impresses is your mental smartness. फिजिकली काय देवाची देणगी आहे. मी कसं आहे, मी काळा असेल गोरा असेल, फिजिकल ॲपिअरन्स हे काय मुलाखतीत सक्सेस होण्याचे एकमेव आणि अंतिम हे आहे असं नाही आहे. DYSP हे पद पोलीस खात्यातलं फील्ड लेवलचं अतिशय महत्त्वाचं कार्यकारी पद आहे. येस सर. कुठल्या क्षणी काय होईल भरोसा नसतो. कधी गोळी झालावी लागते, कधी गोळी मारावी लागते. असे विचित्र आणि विविध प्रकारच्या अनुभवाने संपन्न करू शकणारं हे खातं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, आज एका अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो अशा क्षणाचा भागीदार होण्याची संधी आम्हालाही आणि आमच्यासोबत तुम्हालाही मिळते. आणि ते म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आज आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेले आणि मुलाखतीच्या टप्प्यावरती असणारे जे अनेक विद्यार्थी आहेत जे त्यांची तयारी करत आहेत, कुणी पुण्यात करत आहे, कुणी आपल्या गावी करत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी ज्याला म्हणता येईल तशी मेजवानी आज आपल्या ह्या कार्यक्रमात असणार आहे. आणि त्यासाठी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते म्हणजे श्री माझे DIG श्री चंद्रकांत कुंभार सर. सर, मी आपलं सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. हो, धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचा परिचय हा खरं तर एका मिनिटात किंवा दोन मिनिटात आपण नाही देऊ शकत, ते तेवढं त्यांचं मोठं कार्य आहे. विद्यार्थी ते शिक्षक ते प्रोफेसर, त्यानंतर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सध्या कायदा या क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचं सर काम करत आहेत. हा जो संपूर्ण जो पट आहे, जीवनपट आहे, तो खरं तर मी तुम्हा सर्वांना सांगण्याच्या ऐवजी तो आपण सरांच्याच जर शब्दामध्ये ऐकला तर मला वाटतं ते सगळ्यात चांगलं राहील. तेव्हा मी सरांना विनंती करतो की सर, तुमचा हा जो प्रवास आहे विद्यार्थी ते शिक्षक ते आज कायदा क्षेत्रापर्यंत, तो नक्की कशा स्वरूपात उलगडला? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची तयारी करून घेणारे दी ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर ही संस्था आणि या संस्थेचे संचालक आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की स्पर्धा परीक्षा इतकी कठीण असते, त्या कठीण परीक्षेचे सर्व टप्पे आपण पार करून आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहात. म्हणजे जवळजवळ 97-98% रेस आपण जिंकलेली आहे. केवळ हार्डली नाममात्र काही फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता तोंडी परीक्षेची आहे. म्हणून आता आपण इथंपर्यंत आलेलो आहात त्याच्याबद्दल अभिनंदन करतो आणि पुढच्या सर्व आपल्या करिअरसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. मलासुद्धा त्यांनी जी ऑफर दिली त्याचा खूप आनंद वाटला, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तेव्हा ज्या वेळेला मुलाखती द्यायचो किंवा लेखी परीक्षांना जायचो किंवा परीक्षांची तयारी करायचो तेव्हा अजिबात असे कोचिंग क्लासेस नव्हते. 75 ते 78 काळ ज्या काळात मी तयारी करत होतो आणि 78 पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा पास होऊन सहकार खात्यात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून क्लास 2 नेमणूक झाली, त्यावेळेपर्यंत साध्या प्रश्नपत्रिकासुद्धा नमुना प्रश्नपत्रिकासुद्धा उपलब्ध नसायच्या. येस सर. आमच्यासमोर कुठले मॉडेल कोणी दाखवायचे नाहीत. कलेक्टर कसा असतो, SP कसा असतो, आणखीन तहसीलदार कसा असतो. फक्त तहसीलदारला तेवढं ग्रामीण भागातले असल्यामुळे जातीचा दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट आणायला गेल्यानंतर ते कार्यालय आम्हाला समजायचं. अशा परिस्थितीतून आम्ही आलेलो असल्यामुळे मला घोडके साहेबांनी सांगितल्यानंतर मलाही आनंद वाटला की फार काही नसलं तरी आपण जी वाट चालून आलेलो आहोत ती वाट कशी होती आणि आपल्यासाठी कशी असू शकेल याच्याबद्दल आपल्याशी थोडं हेतूच करता येईल
एवढ्याच भावनेने मी या ठिकाणी आपल्यासमोर आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामीण भागातल्या मुलांना मिळेल ती नोकरी जॉब, घरचा जो प्रपंच असतो, संसार असतो, आईवडील असतात, जबाबदाऱ्या असतात, घरच्या सर्वांच्या अपेक्षा असतात की आता मुलगा ग्रॅज्युएट झाला त्यांनी काहीतरी आर्थिक हातभार लावावा, अत्यंत स्वाभाविक अपेक्षा असते. आणि त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा मला मिळेल ती नोकरी म्हणजे मी लेक्चरर म्हणून सर्वप्रथम लागलो स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरमध्ये. येस, 2-3 वर्ष मी जत, तासगाव, इचलकरंजी अशा ठिकाणी काम केलं. पण मुळातच माझं व्यक्तिमत्व फार प्रभावी नसल्यामुळं मला त्या टीचिंग व्यवसायामध्ये खूप काही समाधान मिळत नाही असं मला वाटायला लागलं. अच्छा. आणि त्यावेळेला दरवर्षी 1 वर्ष झालं की टर्मिनेशनसुद्धा च्या ऑर्डरसुद्धा यायच्या. या सगळ्यातून मी विचार केला की ज्या नोकरीमध्ये आपल्याला फार असा आनंद मिळत नाही आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे, काही कारणं असतील, तर मी ठरवलं की आपण इतर अन्य कुठल्याही स्पर्धा परीक्षांना बसून तयारी करायची आणि स्वतंत्रपणे कुठली पोस्ट मिळते का याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. म्हणून मी एम पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली. आणि त्यावेळेला एखाद दुसरंच मॅगझिन असायचं कॉम्पिटेटिव्ह सक्सेस रिव्ह्यूसारखं, ते घेऊन वर्तमानपत्र वाचून मी पहिल्या टप्प्यात क्लास 2 झालो. नंतर 2 परीक्षा दिल्या. एका वेळेला काही मला घरच्या अडचणीमुळे परीक्षांना बसता आलं नाही सर्व पेपरना. तिसऱ्या वेळेला चांगले मार्क पडले पण इंटरव्ह्यूमध्ये मी चांगलं फेअर करू शकलो नाही, त्यामुळं मी त्याच्यामध्ये अयशस्वी झालो. पण 4th टप्प्यामध्ये जेव्हा माझं एज लिमिट संपत आलं होतं त्यावेळेला मी अतिशय मनापासून अभ्यास केला आणि परीक्षेची तयारी करून अपियर झालो. आणि DYSP क्लास 1 म्हणून 78 मी पोलीस खात्यात सर्व्हिसला लागलो. प्रशिक्षण त्याच्यानंतर अकोला, अमरावती, मुंबई, गडचिरोली, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदावर DYSP, SP आणि DIG म्हणून मी काम केलेलं आहे. 2012 मी सेवानिवृत्त झालेलो आहे. सेवानिवृत्तीनंतर माझं लॉ वगैरे झालेलं असल्यामुळं त्यात थोडंसं मी प्रॅक्टिस करतो आहे, त्याच्यामध्ये एक वाचनाचा आनंद असतो, लोकांना लिगल काही ॲडवाईस करण्याचं एक समाधान वाटतं, अशा पद्धतीने माझा हा सगळा सेवाकाल गेलेला आहे. पोलीस खात्यामध्ये येणारे अनुभव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. येस सर. चांगली माणसं, वाईट माणसं, सज्जन माणसं, वृद्ध माणसं, बालकं, महिला, ते आदिवासी, संकटात सापडलेली, अपघातात सापडलेली, अत्याचार झालेली, हर प्रकारची माणसं आपल्याला भेटतात आणि त्यांच्या समस्या असतात किंवा ते काही समस्या निर्माण करतात, त्यांना आपण सतत मन प्रसन्न ठेवून, सजग ठेवून, पारदर्शीपणाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. अनेक आव्हानं आपल्यासमोर वाढलेली असतात. कुठल्या क्षणी काय होईल, थोड्या वेळापूर्वी शांत असलेला जमाव कधी व्हायव्हलंट होईल भरोसा नसतो. रात्रीच्या वेळेला आपण जेव्हा नाईट राऊंडला जातो तेव्हा कधी दरोड्याचा तर कधी अज्ञात शत्रूशी अचानक मुकाबला करण्याचा वेळ येतो, कधी गोळीबार करण्याचा वेळ येतो, कधी गोळी झेलावी लागते, कधी गोळी मारावी लागते, असे विचित्र आणि विविध प्रकारचे अनुभवाने संपन्न करू शकणारं हे खातं आहे. म्हणून ह्या पोलीस खात्यात येणारे विशेषतः जे कोणी आपल्यापैकी उमेदवार आहेत त्यांचं तर मी आधी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि अन्य खात्यातले सुद्धा जे सिव्हिल सर्वंट्स, नागरी सेवेमधले अधिकारी असणार आहेत, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहकार खात्यातले DDR, BDO, RTO हे सर्व अधिकारी शासनाची एक प्रकारे धुरा वाहणारी यंत्रणा होऊन सर्वांनी जसं रथाला अनेक अश्व असतात आणि शासनाचा गाडा चालत असतो, तसे तो अश्व त्या अनेक अश्वापैकी आपण एक अश्व होऊ शकतो. आणि होणं केव्हाही चांगलं आहे कारण जनतेची सेवा करण्याची संधी नागरी सेवामधून मिळते. आणि अशी सेवा आपण निवडून प्रयत्न करून अतिशय कष्टाने प्रयत्न करून इथंपर्यंत आलेला आहात म्हणून मला तुम्हा सर्वांचं खूप कौतुक वाटते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. येस सर, थँक्यू सो मच. सरांचा हा जो सगळा जीवनपट जर आपण ऐकला आणि तो पाहिला तर निश्चितच आपल्याला हे लक्षात येतं की
जे पहिलं वैशिष्ट्य जे मला जाणवलं सर ते म्हणजे की सातत्याने नव्याची कास धरणं, नव्याने ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्या सोबत ठेवूनच पण नव्या क्षेत्रांची जाण त्याच्यामध्ये ते शिकून घेऊन त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची तळमळ, त्याच्यातूनच आज तुम्ही अगदी कायद्यापर्यंत येऊन पोचलेला आहात आणि आज पोलीस प्रशासनामध्ये किंवा जनसामान्यांना वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही ते मार्गदर्शन करता आणि निश्चितच आहे. आणि दुसरी बाब जी मला जाणवली ती म्हणजे की स्वतःचा जो शोध आहे तो शोध माणसाचा आयुष्यभर चालत राहतो आणि ह्याच शोधातून तुम्ही शिक्षण क्षेत्रातून, महसूल क्षेत्रातून, पुढे पोलीस क्षेत्र आणि पुढे आता कायदा, अशा स्वतःच्याच वेगवेगळ्या बाजू नव्याने अनुभवत भवत तुम्ही हा जो प्रवास केलेला आहे तो खरंच तो लिटरली अमेझिंग आहे आणि त्यातून खरंच बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सुद्धा सर. आता हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी प्रामुख्याने राज्यसेवेची तयारी करून पुढे मुलाखतीला सामोरे जाणार आहेत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी सुरूही झालेली असते पण त्यांना अजून हे माहीत नसतं किंवा ते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की आपण या मुलाखतीला का सामोरं जातोय, मुलाखतीचा हा टप्पा का ठेवण्यात आलेला आहे आणि प्रशासनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची मुलाखत ते घेण्यापाठीमागे नक्की कारणं काय आहे. सो मुलाखती या का अरेंज केल्या जातात जर ही भूमिका ती कळली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना ते आणखी चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी उत्साह येईल. बरोबर आहे. आपल्या सर्वांची जी काही बौद्धिक पातळी, अभ्यास, वाचन, विविध विषयाचं वाचन, आकलन ह्याच्याबद्दलची जी काही चाचणी असते ती लेखी परीक्षेमध्ये ऑलरेडी सेवा आयोग घेतच असते. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स मिळाल्यानंतर पुढे मुलाखतीसाठी घेतात. त्यामुळे आता इथं येऊन तुमचं इतिहासाचं, भूगोलाचं, गणिताचं ज्ञान चाचपणे हा काही प्रमुख उद्देश इंटरव्ह्यूमध्ये नसतो. येस. मुख्य उद्देश हा आहे की आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपण कसे दिसता, कसे चालता, कसे बोलता हे बघणं हे मुलाखतीमध्ये अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का नाही हे आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारून किंवा छोटे मोठे समस्या आपल्यासमोर ठेवून त्याला सकारात्मक आपण प्रतिसाद देता की नकारात्मक आपलं जडणघडण झालेली आहे हेही एक चाचपण्याचा त्याच्यामध्ये उद्देश असतो. आणि दुसरं समोरच्याचं ऐकून घेण्याची तुमची कुवत किती आहे, क्षमता किती आहे, कारण तुमच्याकडे येणारा नागरी समाजातला जो माणूस आहे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. आपलंच सरळ लादत बसणं तर ते त्याचं समाधान होत नाही. येणाऱ्या माणसाचं आधी संपूर्ण कितीही तो दीर्घ बोलत असला तरी त्याचं शांतपणे ऐकून घेतलं की त्याचं 50% त्याचं समाधान होतं. तेही आपण त्याची क्षमता आपल्याकडं आहे की नाही. आणि एखादा प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर आपण त्याच्यावर मार्ग कसे काढता, मार्ग काढण्याची आपली पद्धत काय, आपण कायदा बघता का व्यवहार बघता का स्वतःचं डोकं चालवता किंवा सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेता हे साधारणपणे चाचपण्यासाठी हे असतं. तुमचा जो बायोडेटा असतो त्याच्यातून तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, कौटुंबिक बॅकग्राऊंड असेल, तुमचं जन्मस्थान असेल, त्याचं बॅकग्राऊंड असेल, हे समोर त्यांच्या आरसाच असतो. त्यात तुम्ही कसे वागलात आणि आता कसे वागत आहात आणि एकंदरीत हे व्यक्तिमत्व कसं आहे तुमचं एवढंच बघण्याचं आहे. येस. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही DYSP ला दिलं असेल तर बोलताना तोत्र बोलत असाल, काय असेल एखाद्या लंगडत असाल, तर कदाचित ह्या ज्या काही फिजिकल गोष्टीची रिक्वायरमेंट असते तेही माणसाला बघता येत. येस. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सकारात्मक किती वागता, किती रिस्पॉन्स देता, प्रतिसाद देता हे बघणं हा मूळ मुलाखतीचा उद्देश आहे. येस सर. येस, निश्चित. म्हणजे तुम्ही जो मुद्दा सांगितलात की उत्तम श्रोता असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जगातला आत्तापर्यंतचा इतिहास हेच सांगतो की जो नावाजलेला जो नेतृत्व आहे कुठल्याही क्षेत्रातून तर तो हा उत्तम श्रोताच आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आपल्याला पाहता येईल की ज्या जनता दरबारामधून ते लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेणं आणि त्यानुसार मग प्रयत्न पुढे सुरू करणं, तर हा निश्चितच तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जेव्हा ही मुलाखत होते तेव्हा त्या मुलाखतीमध्ये जे सदस्य असतात तर हे सदस्य नक्की कुठल्या बॅकग्राऊंडचे किंवा त्यांची संरचना कशी असते? सर्वसाधारणपणे या ही मुलाखत घेत असताना जी
बॉडी असते किंवा जे पथक असते किंवा जी टीम असते त्याच्यामध्ये लोकसेवा आयोगाचे एक सन्माननीय सदस्य असतात आणि एक ज्या खात्यासाठी मुलाखत चालू आहे उदाहरणार्थ DYSP ची पदं असतील डेप्युटी कलेक्टरचे असतील तर त्या खात्यातला एक सिनियर किंवा सिनियर मोस्ट अधिकारी ते मिनिमम दोन तरी असतात बरं प्रत्येक बेंचच्या ठिकाणी एक MPCचा सदस्य आणि ज्या खात्याच्या मुलाखती चालू आहेत त्या खात्याचे विशेषतः Class 1, Class 2 यांचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्या खात्याचे येस म्हणजे कलेक्टर असतील किंवा SP असतील DIG असतील ॲडिशनल कमिशनर उपलब्धीप्रमाणे पण त्या खात्याचा एक सिनियर मोस्ट अधिकारी असतोच त्यामध्ये येस येस म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या खात्यातील जो प्रचंड अनुभव असलेले व्यक्ती आहेत तर त्या ठिकाणी तिथे आहेत की जे विद्यार्थ्याला तपासतायत की त्या त्या क्षेत्रानुसार किंवा त्या त्या खात्यानुसार त्याला माहिती आहे की नाही पण जेव्हा आपण याचं जर आपण वर्डिंग बघितलं सर तर ते आहे व्यक्तिमत्व चाचणी तर यामध्ये प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जो तुमचा अनुभव आहे तर तो प्रशासकीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कसा सांगता येईल तर ही गोष्ट फार कठीण आहे व्यक्तिमत्व डिफाईन कसं करायचं पण अगदी लौकिक अर्थानं म्हणा तर माणसाची जडणघडण काय आहे त्याची वैचारिक बैठक काय आहे हेच खरं म्हणजे व्यक्तिमत्व तपासण्याचं किंवा त्याचं मोजमाप करण्याची पट्टी आहे की तिची जडणघडण कशी आहे बरोबर उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला कुठल्या एका विषयावर विचारलं पर्यावरण विचारलं शेती विचारलं शिक्षण विचारलं आरोग्य विचारलं काही व्यक्तिगत काही विचारलं तर तुम्ही जसे व्यक्त होता त्याच्यावरून तुमची बैठक जी वैचारिक बैठक आहे दृष्टिकोन आहे तो दिसतो आणि तेच व्यक्तिमत्व आहे तेच व्यक्तिमत्व आहे येस आणि हे जे व्यक्तिमत्व आहे तर त्या व्यक्तिमत्वाच्या विविध छटा आहेत आणि विद्यार्थी सातत्याने स्वतःचं व्यक्तिमत्व हे घडवत राहतो असंही म्हणता येईल म्हणजे व्यक्तिमत्व हे मी 10वीला गेलो आणि तिथे परीक्षा दिली माझं व्यक्तिमत्व बनलं तर व्यक्तिमत्व ही एक घटना नसून ती अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे असंही त्याला म्हणता येतं मग ह्या व्यक्तिमत्वामध्ये आपण सातत्याने वेगवेगळे गुण विकसित करत जातो तर पुन्हा एकदा मला हे विचारायचं आहे सर की प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा विद्यार्थ्याला नागरी सेवक व्हायचं आहे आणि त्याला एक सिव्हिल सर्व्हंट म्हणून काम करायचं आहे तर एक आदर्श नागरी सेवक या नात्याने जर आपण व्यक्तिमत्वाचे काही गुण बघितले तर ते कोणते असतील तर मला विचारला तर आदर्श जर सिव्हिल सर्व्हंट म्हणाल तर त्यांना अत्यंत साधं असावं आणि त्याची सचोटी निर्विवाद असावी हे दोन गुण असतील तर त्याचं व्यक्तिमत्व तो पायाच आहे की त्याच्यावर ते चांगलंच त्याचं व्यक्तिमत्व तयार होणार साधेपणा आणि वागण्यातली सचोटी प्रामाणिकपणा पारदर्शीपणा आणि हेतूचा शुद्धपणा हे असलं तर त्याला दुसरं काही करण्याचीच गरज नाही काहीच कर काही मुद्दाम काही शिकण्याची गरज नाही त्याची जर इनबिल्ट हे क्वालिटीज असतील तर ही विल मेक अ व्हेरी गुड ऑफिसर सिम्प्लिसिटी हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे पण ह्या सिम्प्लिसिटीसोबत विद्यार्थ्यांनी तर प्रशासनात गेल्यानंतर त्या त्या बाबी पाहिल्याच पाहिजे किंवा त्या विकसित केल्याच पाहिजे त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे याचा पण आणखी असे कोणते गुण आहेत की ज्यांची पडताळणी आयोग सातत्याने करत राहतो त्याच्यामध्ये त्या उमेदवाराकडे सर्व समभाव आहे किंवा नाही बघण्याचा दृष्टिकोन सर्वसमावेशक सर्वसमभाव आहे किंवा नाही आणि संविधानाची मनापासून तो बांधिलकी मानतो का आणि त्याच्या अंगी निर्भीड वृत्तीसुद्धा पाहिजे ओके कारण इथे निर्णय घ्यायचे असतात याने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम अनेक घटकावर होत असतात तर त्यांनी जे आवश्यक आहे जो योग्य निर्णय तो निर्भीडपणे घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याची मानसिकता आहे का विड्रॉवल जास्त इन्स्टिंक्ट्स आहेत हे थोडंसं इनडायरेक्टली तपासलं जातं आणि काही प्रश्न विचारून उत्तर देत असताना हे जर गुणाचं जर आपण एक्झिबिशन केलं आपल्या विचाराशी ठाम आहोत येस आणि पॉझिटिव्ह विचार करतो आहे आणि पारदर्शीपणानं सर्व समभाव ठेवून संविधानाच्या कक्षेतले निर्णय मी निर्भीडपणे अंमलबजावणी करू शकतो हे जर दाखवता आलं किंवा सदस्याला जर त्याचा परिणाम प्रभाव जाणवला तर इट इज डेफिनेटली प्लस पॉईंट येस
म्हणजे ह्या सगळ्या पदांवरती निवड जी होणार आहे तर ते विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण अधिकारी म्हणून जाणार आहोत आणि अधिकाऱ्यांचं सर्वात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे निर्णय घेणे. सातत्याने प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला निर्णय घ्यायचे आहे आणि ह्या निर्णयांचा अनेक विविध घटकांवरती सकारात्मक नकारात्मक तो परिणाम होणारच आहे, पण तो तुम्हाला निर्भीडपणे घ्यायचा आहे. आणि घेत असताना आपल्यासमोर जो बेंचमार्क आहे तो म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाला समोर ठेवून जर तुम्ही तुमचा निर्णय घेतला तर तो निश्चितच तुम्हाला घेत असताना कुठल्याही प्रकारची तिथे काळजी करण्याची गरज नाही. सो हा एक घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. पण व्यक्तिमत्वाबरोबरच ज्याला आपण म्हणूयात की दे आर सॉफ्ट स्किल्स, पण त्याचबरोबर एक त्या उमेदवाराची जी शारीरिक रचना आहे किंवा शारीरिक पोशाख आहे, तसं जे काही पेहराव आहे, तो जो फिजिकल ॲपिअरन्स आहे तर तोही तेवढाच महत्त्वाचा असतो. सो त्याच्याबद्दल काही सांगतो. फिजिकल ॲपिअरन्स येस तो आहे, पण दॅट इज नॉट ऑल. अच्छा, फिजिकल ॲपिअरन्स ही काय मुलाखतीत सक्सेस होण्याचे एकमेव आणि अंतिम हे आहे असं नाही आहे. फिजिकल ॲपिअरन्स इज वन थिंग अँड मेंटल स्मार्टनेस इज अनदर थिंग. ओके, व्हॉट इम्प्रेसेस इज युअर मेंटल स्मार्टनेस. फिजिकली काय देवाची देणगी आहे, मी कसं आहे, मी काळा असेल, गोरा असेल, गुटका असेल, दॅट इज इमटेरियल. कोणीही असा कॉम्प्लेक्स कृपया मनात ठेवू नये. येस, यू शूड एक्झिबिट युअर मेंटल स्मार्टनेस बिफोर द बोर्ड. येस, थँक्यू. त्यामुळे कुठलाही न्यूनगंड आपल्या स्वतःबद्दल न बाळगता आपण केलेलं काम, आपण केलेला अभ्यास, केलेले विकसित केलेले गुण याच्या आधारावरती उत्तर देणं हा अधिक महत्त्वाचा आहे. मात्र हे करत असताना जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारतात सदस्यांकडून तर ते काही वेळेस फॅक्च्युअल असतात, परंतु बरेचसे प्रश्न आणि तशी प्रश्नांची उत्तर द्यायला विद्यार्थी काही फार घाबरत नाही. पण त्यांची जी त्रेधा तिरपीट उडते किंवा तो कस लागतो, तर तो म्हणजे असे प्रश्न की ज्यांच्यामध्ये त्यांची मतं विचारली जातात आणि मग हे जे काही ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स असतात, ओके, तर त्याच्यामध्ये काही जनरल आपल्याला टिप्स सांगता येतील का की त्यांनी काळजी कुठली घेतली पाहिजे किंवा कशी? बघा, मतावर आधारित जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा आधी आपण काळजीपूर्वक ते तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतील किंवा घटना सांगतील आणि तुमचं मत विचारतील. येस, तर ती नेमकी घटना काय आहे, हो, त्या घटनेच्या संदर्भात कायदा काय सांगतो, तुमची सद्सविवेक बुद्धी काय सांगते, आंतरराष्ट्रीय शुद्ध माणसाचं किंवा घटना घटकांचं त्याच्याबद्दल काय मत आहे, हे तुम्ही क्विकली जर रिफ्रेश करू शकत असाल, येस, तर तुमचं मत हे करेक्ट जाऊ शकतं. ओके, म्हणजे घटना काय आहे, त्याच्या संदर्भातला अस्तित्वात असणारा कायदा काय सांगतो, सुज्ञ आंतरराष्ट्रीय जे आपण ते इतकं वाचतो त्याच्यावरून सुद्धा आपण दैनंदिन मतं होत असतात. बरं, कुठल्याही एखाद्या पॉलिसी वर 370 असेल, सिव्हिल कोड असेल, हे मत तुम्हाला देता आलं पाहिजे. हे याचा विचार केला तर तुम्ही डेफिनेटली मत व्यवस्थित देऊ शकता. असं मत देत असताना व्यक्तिगत आपले जे काही ग्रह आहेत, पूर्वग्रह आहेत, त्याचा असर किंवा परिणाम मुलाखतीत उत्तर देताना होऊ नये. व्यक्तिगत तुमचे काही असतील मतं एखाद्या प्रकरणाविषयी, दॅट शुड नॉट अफेक्ट युअर ओपिनियन. येस सर, आणि विशेष करून पोलीस दलामध्ये ज्यांना एंट्री करायची आहे, तर जेव्हा ते त्यांना माहिती असतं की अरे पोलीस दलामध्ये यांना प्रवेश करायचा आहे, तर मग अशा वेळेस एक प्रसंग नेहमीचा विचारला जातो सर, की तो म्हणजे की समजा तुम्ही DYSP आहात आणि अचानक त्या ठिकाणी एक जमाव जो आहे तो प्रक्षुब्ध झालेला आहे. समजा असं म्हणूयात की हिंदू आणि मुस्लिम दोन समुदाय आहेत, मिरवणूक आहे आणि मिरवणुकीदरम्यान अचानक तो जमाव प्रक्षुब्ध झाला आणि तुम्ही त्या ठिकाणी आता तुमच्या जबाबदारी आहेत, तर अशा वेळेस मग तुम्ही कशा प्रकारचे निर्णय घ्याल किंवा काय, किंवा तुमचं काय असेल ओपिनियन ह्या सगळ्या बाबतीत? तर तो जर आपण हा प्रसंग घेतला तर तुमचा जो अनुभव आहे त्याच्या आधारे त्यावेळेस त्या DYSP या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला काय अपेक्षा असतात? बघा, DYSP हे पद पोलीस खात्यातलं फील्ड लेवलचं अतिशय महत्त्वाचं कार्यकारी पद आहे. येस सर, जमावाची हाताळणी करताना किंवा एखादा क्रिटिकल प्रश्न हाताळताना त्याची भूमिका फार महत्त्वाची ठरते, कारण ही इज द फर्स्ट सिनियर मोस्ट ऑफिसर्स टू रीच द स्पॉट, डिस्टर्ब स्पॉट. येस, त्यामुळे त्याला ते निर्णय घ्यावे लागतात. ओके, आता तुम्ही जसं म्हणालात की कधी कायदा सुव्यवस्था झाला, कधी
ताणतणाव निर्माण झाला, कधी लाठीचार्ज करायची पाळली, तर कसं वागावं? आता आपल्या सर्व अधिकाऱ्यांना फार चांगलं ट्रेनिंग आधी एक वर्षभर पोलीस अकॅडमी जी आहे नाशिकला तिथं दिलं जातं ट्रेनिंग. तिथे इनडोअर क्लासेसमध्ये कायदा शिकवला जातो, आउटडोअरमध्ये सगळे मॉब डिस्पर्सल जे रिहर्सल्स आहेत ते शिकवले जातात. पहिल्या एक वर्षभर आपण प्रोबेशनरी ऑफिसर असतो जिल्ह्यामध्ये, सिनियर मोस्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलीसच्या निगराणीखाली आपल्याला अनेक वेळेला बंदोबस्ताला पाठवलं जातं. आपले ते निरीक्षण करत असतात, चुकलं तर सांगत असतात. आणि तिथले जे फील्डमधले जे ऑलरेडी सर्विंग ऑफिसर्स आहेत त्यांचं आपण निरीक्षण करत असतो. आणि वर्षभराच्या ह्याच्यामध्ये दंगली होतात, मोर्चे येतात, नैसर्गिक आपत्त्या येतात, ह्या सगळ्या गोष्टी हाताळाव्याच लागतात. कारण हे वर्षभरामध्ये गणपती बंदोबस्त असतो, शिवजयंती असते, मोठमोठे सण, बकरी ईद असतो, रमजान ईद असतो, हे सगळे सण येऊन जिथे कॉन्ग्रिगेशन असतं, यात्रा असतात, मोठमोठ्या यात्रा असतात, हे सगळं हाताळावं लागतं. ओके. आणि ते कसं हाताळावं याचं खूप चांगलं प्रशिक्षण पोलीस ट्रेनिंग अकॅडमी जी आहे नाशिकला इथं दिली जाते, त्यामुळं काही कुणी घाबरण्याचं कारण नाही. आणि तिथे गेल्यानंतर आपण जे आहे, आपण निर्णय जो घेणार आहे शांत डोक्याने घ्यायचा आहे. आपल्याला तिथे अपसेट होऊन किंवा आपला स्वतःवरचा ताबा हरवून चालत नाही. Yes. कारण आपल्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत, सैनिक आहेत, जवान आहेत, पोलीस अधिकारी आहेत, सबॉर्डिनेट ऑफिसर्स किंवा कर्मचारी आहेत, ते तुमच्याकडे बघत असतात ॲज अ लीडर. व्हॉट ॲक्शन यू टेक, हाऊ यू डील विथ मॉब. आपण पॅनिक झालो की ते बिकम मोर पॅनिक. तर आपण पॅनिक न होताना सिच्युएशन आपल्याला हाताळायची. Yes. तर ती हाताळत असताना जे काही नियमात सांगितलेलं आहे आता ती मी शब्दशः नाही सांगू शकत, परंतु एवढंच आहे की पहिल्यांदा त्यांना आपल्याला समज द्यायची. Yes. जर माहीत सांगून सवरून मॉब किंवा एखादा मोर्चा येणार असेल तर त्याच्या आधी जर आपल्याला वेळ असेल तर त्यांचे जे कोणी लीडर असतील त्यांचं ऐकू शकेल अशांची एक बैठक आपण जरूर घ्यायला पाहिजे. आणि त्यांना सांगायला पाहिजे की रस्त्यावर येऊन हा प्रॉब्लेम सुटणार नाही, आपण बसून हे करूया. Yes. समजा अचानक मॉब आला तरी त्यांनासुद्धा समजावून सांगणं, आपल्याकडं सगळं रेडीनेसमध्ये असलं पाहिजे की जमाव हटवण्यासाठी जी काही यंत्रणा किंवा SOP टाकून दिलेली आहे त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा त्यांना वॉर्निंग द्यायची आहे, निघून जा म्हणून सांगायचं आहे. आधी समजून जर ते घेत नसतील, काही व्हावेल होत असतील तर अश्रुधुराचा वापर आहे, लाठीचार्ज आहे, रबर बुलेट्स आहेत, हे सगळं वापरून त्यांना हे करायचं आहे. आणि नेहमी जमाव हटवत असताना त्यांना एक हटवत असताना म्हणजे त्यांना पांगापांग करायचे, आपल्याला मारून कुणाला हे नाही करायचं. त्यांना तिथे गोळा जे झालेले आहेत एक गठ्ठा, त्यांना हटवण्यासाठी निघून जाण्यासाठी आपण ती कारवाई करतो. तर त्यांना जाण्यासाठी एक आउटलेट जागा ठेवली पाहिजे. चारी बाजूने घेराव करून तुम्ही जर हे करू लागला तर ते इट इज नॉट लीगल आणि इट इज नॉट अक्सेप्टेबल. त्यांना पांगवायचा उद्देश आहे आपल्याला. बरोबर. आता हे सुद्धा अनेक गोष्टीवर अवलंबून आहे, मग जमाव किंवा मोर्चा कुणाचा आहे. महिलांचा असेल वेगळ्या पद्धतीने हाताळायला पाहिजे, बालकांचा असेल वेगळ्या पद्धतीने असेल, राजकीय असेल वेगळं आहे, विद्यार्थी असतील वेगळं आहे, अनेक गोष्टींनी मोर्चे येतच असतात. आणि ते हाताळताना त्या त्या वेळेची आपल्याला स्ट्रॅटेजी आखून त्यांच्याशी आपल्याला हे करायचं आणि सगळं करून सगळं प्रोसिजर करून मगच बळाचा वापर हे तत्व आहे. जेव्हा फेन ऑल अदर्स मेजर्स फेल तेव्हाच आपण बळाचा वापर करतो. येस. त्याचा नाहीतर करायचाच नाही आहे. कारण आपला उद्देश कुणाला जायबंदी करणं, जखमी करणं हा नसून जमाव घालवून देणं आहे. त्यामुळे ती सगळी प्रोसिजर कायद्यात सांगितलेली आहे आणि परिस्थितीनुसार आपण ती हाताळायची आहे. आणि कमीत कमी लोक तिथे जायबंदी होती लागेल हे बी प्रिकॉशन घ्यायची आहे. आपण जो निर्णय घेतो त्याचा परिणाम काय होणार आहे, म्हणजे गरीब लोक जर काही मागण्यासाठी आले असतील आणि जर आपण केलं तर ते अन्यायकारक आहे आणि ते अंडरस्टँड करतात. आपण ज्या पद्धतीने हाताळतो, आपण चांगलं वागलो तर ते सुद्धा चांगलं वागतो. येस सर. येस. त्यामुळं संयमाने ही परिस्थिती हाताळावी लागते पाहिजे. असल्या मॅन्युअलमध्ये सांगितलं आहे, हँडल द सिच्युएशन फर्मली अँड टॅक्टफुली. ओके. दोन शब्द मॅन्युअलमध्येच आहेत,
आता फर्मली अँड टॅक्टफुली डू नॉट दीज टू वर्ड्स डू नॉट गो हँड इन हँड बट डिस्पाइट दॅट दॅट इज डिझायर अँड वी मस्ट फॉलो दॅट. येस येस येस. म्हणजे या सगळ्यांचं एक सार असं म्हटलं तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देत असताना आपल्याला कायद्यांचं किमान ज्ञान आवश्यक आहे, त्याच्या प्रोसिजर्स असतात त्या कशा पद्धतीने आहेत याचं पण आपल्याला किमान ज्ञान अपेक्षित आहे, आणि जेणेकरून आपण उत्तर हे त्याला अनुसरून देऊ शकतो. जसं सरांनी शब्द वापरले की फर्मली अँड टॅक्टफुली, म्हणजे आपलं जे आपण उत्तर देणार आहोत अशा प्रसंगांच्या संदर्भात तर ते फर्मली आणि टॅक्टफुली या दोन शब्दांच्या संदर्भातच आपण ते दिलं पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही पोलीस अधिकारी आहात तर हे तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र माहिती असलं पाहिजे, जे स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर आहे एस ओ पी ती तुम्हाला माहिती असायला हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिंसा हेच आपलं परमोधर्म, पहिलं कर्तव्य आहे, पहिलं त्या ठिकाणी आधार आहे, आणि अगदी शेवटी नाहीच आपल्याला काही तिथे शक्यता कुठली उरली तर मात्र आपण बळाचा वापर या उत्तराकडे गेलं पाहिजे. सो हे खूप छान पद्धतीने आणि जो प्रॅक्टिकल आन्सर आहे तर ते तुम्ही सर दिलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण असे बरेच विद्यार्थी आहेत सर की जे त्यांचं एक ड्रीम जे करिअर आहे ते म्हणजे पोलीस प्रशासनच आहे, म्हणजे अगदी डेप्युटी कलेक्टरची पोस्ट असली तरी सुद्धा ही मुलं मुलाखतीमध्ये त्यांना पोलीस प्रशासनातच जायचं आहे म्हणून ते डी वाय एस पीला पहिला प्रिफरन्स देतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सर तुम्ही काही मार्गदर्शन कराल? खरं म्हणजे असा ज्यांचा म्हणजे जे कोणी पोलीस खात्यात मुळात यायला इच्छुक आहे सर्वच पदावर ते अगदी कॉन्स्टेबलपासून ते डी वाय एस पी आय पी एसपर्यंत सर्वांच्यासाठी हेच आहे की वन हॅज टू बी फिजिकली फिट. येस. आणि ही शूड मेंटेन वेल, त्याने बॅलन्स ठेवून कुठल्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आता पोलीस खात्यात जे येणारे येऊ इच्छणारे अधिकारी आहेत किंवा विद्यार्थी आहेत, स्वाभाविक आहे की गणवेश पोलीसचा एक आकर्षणाची गोष्ट असते. पोलिसांना जनतेला निर्देश देण्याचे जे अधिकार आहेत त्याला कुठे अपील नाही आहे. आणि प्रसंगी बळाचा वापर करण्याचे जे अधिकार पोलिसाला आहेत ते अन्य कुठल्याच खात्यातल्या अधिकाऱ्याला नाही. ही एवढी जमीची बाजू असल्यामुळे फक्त ते अंगात कुणाच्या भिनू नये, ते अधिकार चांगल्या कामासाठी कायद्याने दिलेले आहेत, गरिबाचं संरक्षण करण्यासाठी दिलेले आहेत. सद्रक्षण आहे हे जे पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य आहे आणि खलं निग्रह आहे सज्जनाचं रक्षण करण्यासाठी ते वापरायचं आहे, हे सातत्याने जो मनात ठेवतो तो खूप चांगला पोलीस अधिकारी होईल. त्याच्यामुळं या खात्यात येऊ इच्छणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. त्यांनी फक्त या गोष्टी थोड्याशा बॅक ऑफ द माइंड कायम ठेवल्या तर तुम्हाला नोकरीचा आनंद मिळेल आणि आयुष्याचं सार्थक सुद्धा झालं. अच्छा, बरोबर. म्हणजे एका बाजूला शारीरिक तंदुरुस्ती तेवढीच महत्त्वाची आहे, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, कारण पोलीस प्रशासनावरती असणारा जो कामाचा प्रचंड ताण आहे तो पाहता बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतं. तर ते न होऊ देता शारीरिक तंदुरुस्ती टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. स्वस्थ तन तर त्या ठिकाणी स्वस्थ मन असणार आहे, आणि जेवढं स्वस्थ मन असेल तेवढा तो निर्णय घेणं हे तेवढंच उपयोगाचं ठरणार आहे. आणि या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच जो दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला सर की तो जेव्हा आपण काम करतो तर काम करत असताना ते डोक्यामध्ये त्या अधिकाऱ्यांची हवा जायला नाही पाहिजे, आपण डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. जो तुम्ही मगाशी तो एक सांगितला की संविधान हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे, त्या संविधानाच्या तत्वानुसारच मी काम करणार आहे, तर हे सातत्याने आपण लक्षात ठेवलं तर एक उत्तम प्रशासकीय अधिकारी त्यातही पोलीस प्रशासनातला होऊ शकतो, तर हे साहजिकच आहे. आणि ते आम्हाला म्हणजे पुढच्या काही प्रश्नांमध्ये तुमचे जे काही अनुभव आहेत तेही खरं तर ऐकायचेच आहेत. नाही, पण आणखीन एकच गोष्ट सांगायची होती की संविधान किंवा कायदा एवढ्यासाठीच मी म्हणतो की कायदे खूप सुंदर आहेत, एवढे चांगले आहेत की ते जर प्रामाणिकपणे राबवले तर खूप चांगला परिणाम आपण दाखवू शकतो. ओके. आता जे आपले मुंडे साहेब आहेत कलेक्टर तुकाराम मुंडे साहेब, त्यांची जी वर्किंग स्टाईल आहे पहा, ते संविधान आणि कायदा
एक 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 शब्दाची अंमलबजावणी करण्याकडंच त्यांचा कल आहे. त्यांच्यापुढे कुठला पुढारी नसतो, कुठला आमदार नसतो, कुठला मंत्री नसतो. ते फक्त कायद्याचे वाक्य ओळी आणि त्यातलं जे काही सांगितलेलं आहे ते बघून अंमलबजावणी करतात. त्यामुळे त्यांना कशाची भीती वाटत नाही आणि परिणाम मिळून देतात. आता ते शासनाला किती आवडतात वगैरे तो गोष्ट वेगळी आहे, पण मी माझं व्यक्तिगत मत सांगतो की संविधान कायदा काम होतो त्यासाठी. दुसरी गोष्ट, दुसरे काय करतात हे पोलीस अधिकाऱ्यांनी बघू नये. स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः सगळं आकलन करून स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे. तो तसा वागतो, हा असं तो मग असं एवढं चांगलं वागणूक हे अजिबात डोक्यात घेऊ नये. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते कराल तर तुम्हाला आनंद आहे. दुसरी गोष्ट, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, गिव दाय इयर्स टू ऑल अँड टंग टू नन. म्हणजे तुम्ही सर्वांनाच ऐका पण कुणाला तोंडाने काही कमेंट करू नका. तुम्ही जे असेल व्यवस्थित हे करा, ऐका ऐका. गिव दाय इयर्स टू ऑल टंग टू नन हे एक धरलं की मग आपल्याला एक स्वतःचे एक इमेज आपली बिल्डअप होते. कमी बोललं पाहिजे आणि म्हणजे ज्याच्यामुळं ऐकून घेऊन आपण कार्य करायला पाहिजे. ऐकून घेणं आणि जास्त काम करून बोलण्यापेक्षा हे जास्त आहे. आणि मी म्हणालो की नाही, इतरांच्याकडे बघत गेला तर आपल्याला वाटचाल करणं फार अवघड आहे. येस सर, तो असा आहे आणि तसा आहे. नाही, यू मेक युअर सेल्फ ए गुड मॅन अँड देन ओनली यू विल बी एबल टू से दॅट द वर्ल्ड इज वन रास्कल लेस. एवढंच मी पोलीस कथेपुरतं मी म्हणू शकेन. सर, आत्ता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने की प्रशासनात येण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्यामध्ये कुठल्या सर्टन क्वालिटीज असल्या पाहिजेत, परंतु जे विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये विशेषत जे येऊ इच्छितात त्यांना एक नेहमी सदस्यांद्वारे एक प्रश्न विचारला जातो की पोलीस प्रशासनामध्ये तुम्हाला यायचं आहे तर तिथे भ्रष्टाचार चालतो म्हणून यायचं आहे का, तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्हाला त्या पोलीस प्रशासनामध्ये खरंच भ्रष्टाचार चालतो, तर तुमचं मत काय आहे, हा एक नेहमी त्यांना विचारला जाणारा प्रश्न असतो. सो सर, याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल का? कसं आहे की महाराष्ट्रातलंच काय देशातलंच पोलीस खातं हे सर्वात मोठं खातं कुठल्याही राज्यामधलं सर्वात मोठं आहे. म्हणजे जिथं 3,00,000 पोलीस कर्मचारी आणि 1,000,000 अधिकारी आहेत असं हे एवढं मोठं दल आहे. आणि जिथं एवढं मोठं दल आहे त्याच्याबद्दल लोकांचे लोकांच्या म्हणजे च्या संपर्कात असणारं हे खातं. असं म्हटलेलं आहे की पोलीस इज द लिव्हिंग सिम्बॉल ऑफ गव्हर्नमेंट बिईंग अलाइव ऑन स्ट्रीट. येस, गणवेशातलं मला बघितला की वाटतं की सरकार आलं. बाकी अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी फिरत असतात रस्त्यावर, त्यांना कोणी सरकार म्हणत नाही. येस, पण गणवेशातला माणूस ट्रॅफिकचं कॉन्स्टेबल असेल, पोलीस अधिकारी असेल, पोलीस जीप दिसली की येस हे सरकारचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं लोकांच्या अपेक्षा अतिशय खूप मोठ्या अशा प्रकारच्या आहेत. आणि जनता कायदा पाळतं किंवा नाही ह्याच्यावर नजर ठेवणारी ही एक भरभक्कम आणि अनेक अधिकार देण्यात आलेली ही डिपार्टमेंट आहे. येस, कारण कायदा जनतेने पाळावा ही सामान्यांचीच अपेक्षा असते. आणि ते कोण निरीक्षण करेल किंवा कोण करेल हे पोलीसच खातं करतं. दुसरी गोष्ट अशी आहे की विशिष्ट परिस्थितीत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बळाचा वापर करण्याचे काही अधिकार विधिमान्य अधिकार कायद्यात फक्त पोलीस खात्यालाच आहे. येस, आणि त्यामुळं आणि आम्ही जसं इतर खात्यातलं आउटसोर्सिंग झालेलं आहे, बँकामधून झालेलं आहे, महसूल खात्यात ठिकाणी सुद्धा बरेच आता ही सेतू बितू हे झालेलं असल्यामुळं पब्लिक संपर्क येऊ नये अशा पद्धतीची रचना शासन डेफिनेटली करत आहे. कारण पब्लिकचा संपर्क आला की मग भ्रष्टाचाराला थोडे पाय फुटतात किंवा माणूस अधिकारी आणि नागरिक समोरासमोर आले की काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होतात. त्याच्यावरचा उपाय म्हणून आउटसोर्सिंग संपर्कच येऊन ऑनलाईन सगळं व्हावं. परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे की पोलीस खात्यामध्ये एफ आय आर दाखल करणे, अरेस्ट करणे, हाऊस सर्च घेणे, काही जप्त करणे गुन्ह्यातला, ह्या गोष्टी आउटसोर्स झालेल्याच नाही. त्या माणसालाच तिथं म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यालाच समक्ष जाऊन त्या ठिकाणी
करावा लागतो आणि फौजदारी गुन्हे एक असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त तक्रारदाराला तक्रार द्यावी लागते आणि बाकी सगळा तपास पोलिसांनीच करायचा असतो. बरोबर. सिव्हिलमध्ये कसं असतंय की तक्रारदार असला तरी शेवटी ते संपेपर्यंत तक्रारदाराला पार्टिसिपेट करावं लागतं. इथं फक्त एकदा एफ आय आर दिली की त्याचं काम संपलं, एखाद्या वेळेस साक्षीला जावं लागेल. अशा ह्याच्यामध्ये त्यांचा संपर्क हा राहतोच आणि भारतातलं जनमानसही फार विचित्र आहे. येस, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं जेव्हा एखादं इलिगल काम असतं तेव्हा मात्र पोलिसांनी ते इलिगल नारायण करावं याची अपेक्षा ठेवतात. उदाहरणार्थ तुम्हाला भरती व्हायचं आहे, तिथं इतर नियमाचं आणि काय म्हणतो त्याला नीतीतत्वाचे धडे देणारी माणसं काहीतरी घ्या आणि आमचं काम करा असं म्हणतात. किंवा अरेस्ट करायचं नसेल तरी सुद्धा म्हणजे ही मानसिकता आहे. येस, ही एक सेट ऑफ माइंड जे आहे, बेंट ऑफ माइंड, ते इंडियन माइंड हे अशा पद्धतीचं हे आहे. येस, आणि पोलीससुद्धा त्याच समाजाचा घटक आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता हे सगळं असलं तरी मी माझ्या 30-35 वर्षाच्या अनुभवाने सांगतो की बहुसंख्य मोस्ट म्हणजे ऑफ द ऑफिसर्स अँड मेन आर ऑनेस्ट. येस, भ्रष्ट नाहीत. आपल्याला पेपरमधून मीडियामधून आपलं वर्णन फार खराब पद्धतीने केलं जातं, एवढं काही वाईट नाही आहे. सगळे बहुसंख्य अधिकारी कर्मचारी हे चांगलेच आहे, त्यामुळं असं मानण्याचं काहीच कारण नाही. एखादं दुसरं असेल त्याची काळजी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जाते. नागरिकांना सुद्धा ओपन चॅलेंज म्हणजे आव्हान केले जातात, तक्रारी करा पुढे सातत्याने केले जातात. लोक तक्रारी करतात कित्येक अधिकारीच्यावरती कारवाई झालेली आहे, त्यामुळं तो कायदा त्या ठिकाणी आहे त्याची केअर घेतं. पण त्याच्यामुळं सगळ्या पोलीस दलाला नावं ठेवणं काय उचित होणार नाही. देर आर गुड नंबर ऑफ ऑफिसर्स अँड मेन हु आर डुईंग देअर ड्युटी व्हेरी ऑनेस्टली. येस, निश्चितच. म्हणजे एकूण जर पोलीस खातं बघितलं तर ते पोलीस खातं संविधानानुसारच काम करत आहे. येस, बहुसंख्य अधिकारी हे अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु काही ठिकाणी जेथे जनतेचा संपर्क जास्त येतो आणि तिथे जनतेमधून सुद्धा म्हणजे समाजामध्येच भ्रष्टाचार याच्याप्रती अशी निश्चित अशी नीतिमूल्य नसल्यामुळे, त्याचा अभाव असल्यामुळे आणि बऱ्याच वेळेस व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता स्वतः होऊन जेव्हा अधिकाऱ्यांना अशा प्रकारे काही लाच देतो किंवा त्या उद्युक्त करतो, तर त्याच्यामध्ये घडणाऱ्या काही अगदी जे अत्यंत कमी प्रमाण असलेले काही जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील तर त्यांच्या संदर्भात घडणाऱ्या ह्या घटनांमुळे संपूर्ण पोलीस दलाला आपण तसं निश्चित म्हणू शकत नाही. कारण असं म्हणणं म्हणजे त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा अनादर करण्यासारखा आहे. आणि मगाशी जसं तुम्ही सांगितलं सर की शासन हे इज इक्वल टू स्टेट इज इक्वल टू पोलीस, या पद्धतीने आज आपल्या समाजामध्ये ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते तर हे निश्चितच हा सर्वात मोठा पुरावा आहे की पोलीस प्रशासन हे किती आपल्या कामाप्रती सचोटीनं काम करत आहे. आणि याच बाबीला धरून मला पुढे जायचं आहे सर की जी ही नकारात्मकता असते समाजामध्ये ती समोर येणं गरजेचं आहे की प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये विशेषतः कुठल्या प्रश्नांना फेस करत करत पोलिसांना ते काम करावं लागतं आहे. त्यामुळे दोन बाबी ज्या आहेत त्याबद्दल तुमचा जो एकूण 35 वर्षांचा अनुभव आहे त्याच्या आधारे तुम्ही निश्चितच खूप ते वास्तवदर्शी आम्हाला सांगू शकाल. म्हणून माझी विनंती अशी आहे सर की पोलीस प्रशासनामध्ये जी लोकं काम करतात त्यांच्या नक्की समस्या कोणत्या आहेत आणि त्याचबरोबर त्या समस्या दूर करण्यासाठी सुधारणा कोणत्या आपल्याला कराव्या लागतील की जेणेकरून तो अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम त्या ठिकाणी पार पाडू शकेल. बघा, पहिली म्हणजे संपूर्ण पोलीस दलाची मदार ही लाखाच्या संख्येने असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, ESI या दर्जाच्या अधिकाऱ्यावरच आहे. आणि त्यांची जर ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही पोलीस लाईन्स बघाल तर तिथली अवस्था मात्र थोडी विदारक आहे. राहण्याचं जे ठिकाण आहे, आता गेल्या 10-15 वर्षामध्ये
त्यात खूप बदल झालेला आहे. येस, दॅट इज डिफरंट. त्यांचं जे क्षेत्रफळ आहे राहण्याचं, मी गडचिरोलीमध्ये काम केलेलं आहे, नंदुरबारमध्ये काम केलेलं आहे, निवासांची व्यवस्था अवस्था ही फार केविलवाणी असते, क्षेत्रफळ खूप कमी असतं, हार्डली वन रूम किचन एवढंच असतं. येस, त्याला आई वडील असतात, बहीण असते, एखादा भाऊ शिकायला असतो, तो कसा राहील ह्याची फार काळजी असते. आणि ते क्लायमेट जे आहे ते एवढं सस्टेनेबल त्याला काही करताच येत नाही एवढ्या कमी जागेमध्ये. पण आता ते स्क्वेअर फीट एरिया वाढवण्यात आलेला आहे, बऱ्याच ठिकाणी ती निवासस्थानं होत आहेत. पण अजूनही ग्रामीण भागात रिमोटमध्ये पोलीस लाईनची अवस्था बदलणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ निश्चित नाही. बऱ्याच ठिकाणी प्रयोग प्रत्येक युनिट कमांडर करत असतो की मी 8 तासाची ड्युटी लावली आता सुरू की, प्रत्यक्षात काय होतं हे सांगता येत नाही. कारण पोलिसांचं काम हे मल्टीफॅसेटेड आहे, कधी आत्ता शांत आहे तर कधी अशांतता निर्माण होईल आणि फोर्स पाठवावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळं जसं बँकेमध्ये 10:30 गेलं की 6 कर्मचारी घरी जातो, येस, इतर खात्यामधले कर्मचारी 10 गेले की 5 मुलाबाळात येतो, आपला पोलीस कर्मचाऱ्याला असं नाही, तो गेला की तो घरी येईपर्यंत तो ड्युटीवरच असतो. त्यामुळं त्याचं जेवणाच्या वेळा बदलतात, त्याला झोपीची वेळ त्याला नीट ठरवता येत नाही, कुटुंबातली मुलं फॅमिली आई वडील जर इकडे काही लक्ष देता येत नाही. त्यामुळं सातत्याने हे घडत, कधीतरी एकदा झालं तर गोष्ट वेगळी आहे, ते कुठल्याही नागरी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला होतो. पण सातत्याने हेच जर घडत असेल तर त्याची मानसिकता फार कमकुवत होते, त्यामुळे त्याचे कामाचे वेळ ठरणं फार महत्त्वाचं. येस, आणि बाकीचे ते युनिट कमांडर जे आहेत ते त्यांच्या वेलफेअरकडे बघत असतात, पण कामाच्या वेळेसाठी तेही काय करू शकत नाही. कारण VIP आले तर जावंच लागतं, दंगल सुरू झाली पोचावंच लागतं, त्याला रिप्लेसमेंट जाईपर्यंत त्वरची रिलीव होत नाही, हे सगळं आहे. आणि इन सर्व्हिस ट्रेनिंगला त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळही खूप कमी मिळतो असं माझं मत आहे. अनेक प्रशिक्षण सत्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून, युनिट कमांडर्सकडून, शासनाकडून राबवले जातात. सायबर क्राईम असेल, क्राईम अगेनस्ट वुमेन असेल, कायदा सुव्यवस्था असेल, पण त्या ट्रेनिंगला पाठवायला युनिट कमांडरकडे माणसंच नसतं. कारण 4 गेली की 4 काम कोण करतात. त्यामुळं इन सर्व्हिस ट्रेनिंगला पुरेसा वेळ मिळावा, त्यांना कामाच्या वेळा जर निश्चित झाल्या तर त्याला थोडंसं रिलीफ मिळेल, हे जाणवलेली गोष्ट. येस, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे त्याच्या कामाचा जो ताण आहे, येस, तो ताण ही पहिली. आणि त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्याचंही स्वतःचे कुटुंब आहे हे सुद्धा शासनाने आणि समाजाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्या जर काही मार्गाने आपल्याला सॉल्व्ह करता आल्या, येस, तर डेफिनेटली त्याला तो उत्साह वाढेल आणि तो अधिक चांगल्या प्रकारे आपलं योगदान या प्रशासनासाठी देऊ शकतो. सो या ज्या समस्या आहेत तर त्यांची सुधारणा होणं हे फार महत्त्वाचं आहे. येस, येस, येस. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर एक नेहमीचा पोलीस म्हटल्यानंतर जो प्रश्न असतो तो म्हणजे की ज्याच्याबद्दल जनमानसामध्ये प्रचंड एक असंतोष असतो तो म्हणजे पोलीस कोठडीमध्ये सुद्धा काही गुन्हे होतात, काही अत्याचार होतात, तर याच्याबद्दल सुद्धा मुलांना बऱ्याच वेळेस विचारलं जातं की तुम्ही सहमत आहात का, आहात तर मग याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे, जर नसाल तर मग ह्या घटना घडल्यात मग त्याच्याबद्दल तुमचं मत काय. तर हा एक मुद्दा जो आहे तो थोडासा शील आहे. सो मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा आणखी कोणी व्यक्ती त्याला पात्र नाही आहे हे सांगण्यासाठी. सर, हा बरोबर आहे, पोलीस कोठडीतील अत्याचार हा एक फार संवेदनशील विषय पोलीस खात्यातल्या सर्वच घटकाशी निगडीत आहे. आता तो काळ राहिला नाही की ज्या ठिकाणी लौकिक अर्थाने म्हटलं जातं थर्ड डिग्री मेथडने इन्व्हेस्टिगेशन वगैरे, हे आता जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. आपल्या माहितीसाठी सर्वांना सांगू इच्छितो की हे फार क्वचित म्हणजे जवळजवळ आता नसल्यासारखंच आहे. येस,
आता शास्त्रीय तपास पद्धतीचा वापर करण्याकडे शासनाकडून, पोलीस महासंचालना कार्यालयाकडून आणि सर्वच घटक प्रमुखाकडून विशेषतः फार लक्ष दिलं जातं. शास्त्रीय तपास, 1-to-1 इन्व्हेस्टिगेशन मर्यादित, मग CCTV फुटेज असेल, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे रिपोर्ट्स असतील, लाय डिटेक्टर टेस्ट असेल, म्हणजे मॅन्युअली कुणाला हँडल करायची पाळीची येऊ नये. त्यामुळं आता CCTV फुटेजमुळे तुम्ही बघता इतके अपघात होतात, आपण जे अनेक वेळा व्हिडिओ क्लिप्स बघतो, ऑडिओ क्लिप्स बघतो, तिथं पटकन दिसतं बघा की एवढे मोठे प्रकार रस्त्यावरसुद्धा आता कव्हर होतात. म्हणजे ॲलमोस्ट एव्हरी, म्हणजे काय म्हणतो, म्हणजे पार्ट ऑफ फरलांग इज बिंग कव्हर्ड अंडर CCTV फुटेज. प्रत्येक सोसायटीमध्ये ते आहे, शासकीय आस्थापनामध्ये आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे, लॉकअपला CCTV बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता हे असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. आता त्याला जवळजवळ विराम मिळालेला आहे, पूर्वीच्या काळात ते होत होतं नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्याची उदाहरणं आहेत तशी, परंतु आता त्याचं प्रमाण खूप काही कमी झालेलं आहे. आणि एक पोलीस प्रशासनामध्ये पोलीस प्रभारी अधिक असतो पोलिसांचा, त्याचं जे ॲसेसमेंट केलं जातं कामाचं मूल्यमापन, ते त्याच्या एरियामध्ये गुन्हे किती दाखल झाले आणि गुन्हे किती डिटेक्ट झाले ह्याच्यावर त्याचं मूल्यमापन केलं जातं. वेदर ही इज केपेबल ऑफ कंट्रोलिंग क्राईम अँड वेदर ही इज केपेबल ऑफ डिटेक्टिंग क्राईम विच हॅज ऑलरेडी हॅपन्ड, हे दोन त्याचे यार्डस्टिक्स आहेत. आता काही वर्षापूर्वी हेच यार्डस्टिक्स ठेवून ACR लिहिले जायचे, तिथे गुन्हे वाढले. मग नॅचरल टेंडन्सी काय असते, कमीत कमी गुन्हे दाखल कसे होतील हे पण, आणि मग जास्तीत जास्त डिटेक्ट कसे होतील हे बी बघणं. आता जास्ती कमीत कमी गुन्हे दाखल होतील यासाठी बर्किंग ऑफेन्स बर्कच करायचा, घ्यायचाच नाही रेकॉर्ड घ्यायचं. आणि जास्तीत जास्त डिटेक्ट होण्यासाठी काय करायचं, थोडेसे थर्ड डिग्री वापरून डिटेक्ट. हा जमाना होता, आता तो नाही. पण डिटेक्शनचं प्रेशर जसजसं आता कमी होत आहे, प्रेशर नाही आहे आता, ते जे आहे ते लॉफुल मीन्सनी डिटेक्ट करा. डिटेक्ट झाला नाही म्हणून कोणाला आता काय सजा होत नाही किंवा त्याची इन्क्रीमेंट स्टॉप होत नाही, पण ते ACRही खराब होत नाही. त्यामुळं शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून, रीतसर कायदेशीर कायद्यात दिलेली प्रक्रिया अवलंबून जर गुन्हे डिटेक्ट केले, चोरीस गेलेला माल उघडकीस आणला, फरार आरोपींना अटक केली, तर हे काय होणार नाही. आणि आता हे डिटेक्शनचं जे प्रेशर आहे आता कमी झाल्यामुळे, आणि किंवा कमी झालं तर हे डेफिनेटली अत्याचार संपूर्ण संपुष्टात येऊन जात असं मला वाटतं. येस, म्हणजे एकूणच हे पूर्वी घडायचं एक काळ असा होता, परंतु समाज जसा परिवर्तित होत गेला, जसा बदलत गेला, तसतसं ह्या सगळ्या गोष्टी आता बदलत गेलेल्या आहेत, त्या कमी होत गेलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानामुळे सुद्धा या गोष्टी सगळ्या कमी झाल्या. आणि तिसऱ्या बाजूला शासनाने स्वतः त्या सुधारणा केल्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याचा जो कार्यक्षमतेचं मोजमाप आहे ते करण्याची जे यार्डस्टिक आहे तेच बदलल्या कारणाने या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी सुधारलेल्या आहेत. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की प्रत्येक पोलीस अधिकारी हा इज कंटिन्युअसली अंडर सर्वेलन्स, म्हणजे तो सतत कोणाच्या ना कोणाच्या देखभालीखाली किंवा पाळतीखाली असतो. अगदी थोडक्यात म्हणू, पाळत म्हणजे कशी आहे की आता आरोपी आपण कोठडीतनं काढला, काढताना तिथे एंट्री करावी लागते लॉकअपमध्ये, परत ठेवताना एंट्री करावी लागते, अरेस्ट करताना मेडिकल करावी लागते. मेडिकलमध्ये आधी अरेस्ट करण्यापूर्वी काय खुना होत्या आणि कस्टडी संपली तेव्हा काय खुना अंगावर आहेत ह्याचं सगळं तिथं रेकॉर्डिंग होत असतं. तुम्हाला मीडिया 24 तास बघत असतो, तुम्हाला सतत कव्हर करत असतो. तुम्ही आरोपीला आणलं का, नेलं का, कसं नेलं, धिंड काढली का, बरोबर आहे. मीडिया आहे, TV आहे, CCTV फुटेज आहे. माणसं पोलीस अधिकाऱ्यासमोर येताना कधी बटनामध्ये कॅमेरा ठेवतील, कधी घड्याळामध्ये ठेवतील, म्हणजे युअर एव्हरी ॲक्ट इज बिंग रेकॉर्डेड. हे नसलं तर कोर्ट आहेच. बरोबर, कोर्टामध्ये आरोपी हजर करतो, पहिला प्रश्न कोर्ट विचारतं
एनी कंप्लेंट ऑफ इल ट्रीटमेंट ऐट द हैंड्स ऑफ पुलिस पहला प्रश्न आतो रिमांड देता ते सगळं हे इतका बाजूने पुलिस अधिकारी किंवा तपास अधिकारी हा घेरलेला असतो की त्याला आता ते बाकीचं थर्ड डिग्री जाऊ द्या मला रितसर कायदेशीर जे आहे इंट्रोगेशन ते मला करू द्या बरोबर ह्या पद्धतीने आता लोक चाललेले आहेत त्यामुळे हे सगळं आणि आपले सबॉर्डिनेट बघत असतात आपले सिनियर बघत असतात वरिष्ठांना रिपोर्ट जात असतात आपलं मन सांगत असतं का आपण काय करतो त्यामुळे यू आर अंडर ऑलवेज अंडर सर्वेलन्स त्यामुळं आता हे काय कोणं शक्य नाही ते कोणी करूही नाही आपण रितसर तपास केला तर रिझल्ट मिळतात अगदी बरोबर आणि त्यामुळेच अलीकडल्या काळात जर आपण बघितलं तर पोलीस आणि लोक यांच्या दरम्यानचा जो काही सुसंवाद आहे तो सुद्धा वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु तरीसुद्धा अजून असं आपल्याला वाटतं की पोलीस आणि लोक यांच्या दरम्यानचा सुसंवाद वाढला पाहिजे कारण अजूनही असं म्हटलं जातं की पोलिसाची पोलीस चौकीची न्यायालयाची पायरी ही चढायला लागू नये तर ह्याच्याबद्दल असं का म्हटलं जातं आणि काय करता येईल बघा साहेब असं आहे की पोलिसाची आणि न्यायालयाची पायरी चढू नये हे असं म्हटलं जात होतं अच्छा किंवा अजूनही कधी कधी लोक चिडून किंवा रागात असताना बोलतात कदा कटू अनुभव आला तर पण असं म्हटलं म्हणून पोलीस स्टेशनला जाणं कोणी थांबत नाही दररोज प्रत्येक पोलीस स्टेशनला अगदी पुणे शहरात बघायला गेला तर रोज किमान 2 ते 3 गुन्हे प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान 2 ते 3 दखलपात्र गुन्हे आणि किमान 10 ते 15 अदखलपात्र गुन्हे हे दाखल होतच असतात कोर्टाला जाऊ नका म्हटलं तर कोर्टात तर किती खटले जातात तुला कोर्ट दाखवतो आजही लोक म्हणतात जातात उलट ही भरोशाचीच यंत्रणा आहेत म्हणून लोक रागात म्हणजे तत्कालीन रागापोटी बोलत असले तरी मला नाही वाटत की पोलिसाकडे कोणी जात असतील अपवाद घाबरून वगैरे जात नसतील किंवा एखादा कटू अनुभव आल्यामुळे बोलत असतील पण असं नाही आहे पोलीस स्टेशन हे एक असं ठिकाण आहे देशातलं म्हणा जगातलं म्हणा जगातलं मी फार अधिकारवाणीने सांगू शकत नाही ऐकून वाचून पण देशातलं कुठल्याही पोलीस स्टेशनला कुलूप नसतं 24 तास उघडं असणारं हे एकमेव शासकीय कार्यालय आहे तुम्ही कधी गेलात तिथे जाऊन तुमची तक्रार तुम्ही देऊ शकता अगदी रिमोट एरिया धुळे नंदुरबार गडचिरोली भंडारा गोंदिया तिथेसुद्धा रात्री नक्षल भागातसुद्धा पोलीस स्टेशन हे रात्रीसुद्धा चालूच असतं येस त्यामुळं असं काही नाही आहे लोक जातात अजूनही जातात कृष्ण जातात तक्रार देतात एखाद्या वेळा विलंब होत असेल काही कारणामुळे पण जातात गुन्हे दाखल होतात खूप चांगली परिस्थिती महाराष्ट्रात 100% चांगली परिस्थिती आहे तुम्ही जाऊन कधी अनुभव घ्या येस सर सोनाराला लाटून तुमची दखलही घेतली जाईलच निश्चित नाही ते आहेच आहे आणि आपण जे सर मगापासून ज्या गोष्टीबद्दल बोलतो आहे की पोलिसांचा ताण जो आहे जर तो कमी करायचा असेल तर मला वाटतं की हेच लोक आहेत की जे आपल्याला उपयोगी होऊ शकतील म्हणजेच जसे कम्युनिटी पोलिसिंगची जे कॉन्सेप्ट आहे तर ती असेल किंवा पोलीस मित्र ही संकल्पना असेल तर याला आपल्याला कसं प्रोत्साहित आणखी करता येईल बघा का पोलीस खात्यातल्या कामाचा बोजा किंवा लोड इतका आहे की त्याला त्याची इच्छा असून सुद्धा ते अनेक गोष्टी त्याला करणं जमत नाही शासनाकडून वरिष्ठांच्याकडून सातत्याने सोशल पोलिसिंग कम्युनिटी पोलिसिंगबद्दल वारंवार प्रमोट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो पण फिजिकलीच मर्यादा एवढ्या पडतात की दे कॅनॉट रीच आउट एवढ्या सगळ्यापर्यंत कारण त्याचं ते दैनंदिन जे काम आहे तपास आहे लॉ अँड ऑर्डर आहे PRO आहे कोर्टाची कामं आहेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आरोपींना आहे आरोपीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिनाटिक्स असतात बालकं असतात ज्युव्हेनाईल असतात हार्डन क्रिमिनल असतात हे म्हणजे त्याला वेळ मिळत नाही आहे परंतु कम्युनिटी पोलिसिंगचं सातत्याने म्हणजे हे प्रमोट करण्याचं काम खात्याकडून केलं जातंच येस म्हणून बघा गणपतीच्या किंवा बकरी ईद असेल किंवा अन्य धर्मीय सण असतात जिथे कॉन्ग्रिगेशन असतात मोठमोठे लोकांचे जमाव जमलेले असतात तर एकत्र येत असतात त्याच्या आधी मीटिंग्स घेणं त्यांना काही सांगणं
सिव्हिलमध्ये काही पोलीस त्याच्यामध्ये पेरणं, कम्युनिटी पोलिसिंग हे सतत चालू असतं. येस. मग आता शाळांच्या मध्ये सकाळी गर्दी होते, लहान मुलं, स्कूल बसेस, डॉक्टर दवाखान्याच्या वरती कधी कधी हल्ले होतात, बाकीचं जे काही असेल यासाठी लोक आपले पोलीस जात असतात त्यांना. सिनियर सिटीजन्स आहेत. येस. महिलांच्या काही तक्रार निवारण करण्यासाठी सेल्स निर्माण करण्यात आलेले आहेत. हे सगळं कम्युनिटी पोलिसिंगचाच भाग आहे. येस. सातत्याने पोलीस त्याही गोष्टी अटेंड करत असत. येस. आणि त्याच्यामध्ये आम्ही वी आर पार्ट ऑफ कम्युनिटी सातत्याने दाखवत असत. डेफिनेटली. येस सर, या सगळ्या बाबतीमध्ये एक आणखी एक विद्यार्थ्यांसाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की त्यांच्या दृष्टिकोनातूनचा की या प्रशासनात येत असताना किंवा विशेषतः पोलीस प्रशासनात जात असताना अशा काही बाबी रिक्वायर्ड आहेत का, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत का की ज्या त्यांनी पार पाडल्या तर अधिक तो कॅन्डिडेट हा उठून दिसेल आणि त्याच्या माध्यमातून इतर जे काही उपक्रम आहेत जर त्यांनी पार पाडलेच तर त्याला त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये फायदा होईल, इतकंच नव्हे तर प्रशासनामध्ये काम करताना सुद्धा उद्या त्याला त्याचा फायदा होऊ शकेल. तर पोलीस खात्यामध्ये जर म्हणाल किंवा प्रशासनामध्येच म्हणतो की वर्ग 2 वर्ग 1 अधिकारी पदावर काम करत असताना आपल्याकडे उत्कृष्ट असेल. येस सर. की ज्यायोगे आपण आपली कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी ही चांगली प्रगल्भ झालेली असेल तर तो एक प्लस पॉईंट त्याच्यासाठी राहतो. सामान्यपणे हॉर्स विथ ब्लिंकर्स म्हणतात, असं घोड्याच्या झापडप्रमाणे आपण लावून बऱ्याच वेळा काम करतो, काम होत असतं, पण थोडंसं व्यापक दृष्टिकोन ठेवायचा असेल, मग थोडंसं गिरीभ्रमण असेल, लोकांच्या सोबत जायचं असेल, वारकरी वारीमध्ये सुद्धा पोलीस अधिकारी चालत असतात आपण बघितलेलं आहे. मी साताऱ्याला असताना कलेक्टरने आम्ही आमच्या फलटणपासून सोलापूरपर्यंत चालत गेलो होतो. अरे तर हे असं त्यांच्याशी आपलं जर नाळ जुळली वैचारिक आणि फिरत असताना तर ते आपल्याला समाधानाची गोष्ट आहे. शिबिरं आहेत, ऋषी करतो, चिंतन आहे, मनन आहे, मेडिटेशन आहे, काही वेळ मिळेल तसं मॉर्निंग वॉक कराल तर लोकांच्या सोबत करायचे, त्यांच्याकडून माहिती काढायची, कधी त्यांच्यासाठी वेळ द्यायचा. वेगवेगळे घटक समाजात आहेत, मग ते व्यापारी असतील त्यांच्या त्यांच्या समस्या असतात, व्यापारी आहेत, डॉक्टर आहेत, विद्यार्थी आहेत, बालकामगार आहेत, ज्युवेनाईल्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत छोटे छोटे काम करणारे. तर ह्यांच्या समस्या काय आहेत त्यांना त्यांच्याशी समरस होऊन आपण डिस्कशन केलं तर त्यांचे प्रॉब्लेम पारदर्शीपणानं मन स्वच्छ ठेवून सोडायचा आपण प्रयत्न करू शकतो. येस डेफिनेटली. खरं तर अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला तुमच्याकडून त्याच्याबद्दलची मतं आणि तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला खरंच खूप खूप आवडेल, परंतु वेळेअभावी आपल्याला आता इथेच थोडंसं थांबावं लागेल. पण पाठीमागचा जो काही आपण प्रवास सरांचा आणि सरांची सर्व प्रश्नांवरची जी मतं जर आपण ऐकली तर आपल्याला एक गोष्ट त्यातून जाणवते की प्रत्येक ठिकाणी संविधान हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक बेंचमार्क असला पाहिजे, तो दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. कायदा त्याच्यानंतर पण तेवढाच महत्त्वाचा असलेला घटक आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची उत्तरं ही या चौकटीमध्ये असतील तर अधिकाधिक गुण तुम्हा सर्वांना मिळू शकतात. त्याचबरोबर सरांनी जो पोलीस खात्यामध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा एक मनुष्यच आहे, त्याचेसुद्धा गुण अवगुण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच त्याने काम करणं, त्याच्या अवगुणांवरती सातत्याने एक नियंत्रण ठेवणं, गुणांचा विकास करणं हे किती गरजेचं आहे हे पण तुम्ही सर सांगितलं. आणि त्याचबरोबर एक जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता की जे फर्मनेस आणि टॅक्टिक ह्या जो काही दोन गुण आहेत हे त्या पोलीस अधिकाऱ्यांचं सर्वात वेगळेपण दाखवणारे हे दोन गुण आहेत. त्या दोन गुणांचा आपण आपल्या दरम्यान जर विकास केला तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देता येतील आणि उद्या पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा एक कर्तव्यगार कार्यक्षम असा अधिकारी म्हणून काम करणं आपल्याला निश्चितपणे जमेल. सर, तुम्ही आत्ता जे जे त्याबद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर निश्चितच आभार व्यक्त करायला आम्हाला आवडेलच, पण त्याच्या पलीकडे आमची विनंती असेल की तुमचे जे आणखी अनुभव आहेत ह्या अनुभवांना जर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आलं त्यासाठी पुन्हा आम्हाला वेळ दिला तर त्याबद्दलही खूप 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 म्हणजे आमची विनंती असेल. आणि तुम्ही आलात सर, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलात,
तुमचे अनुभव शेअर केलेत, तुमची परखड मतं मांडलीत. बरेचसे प्रश्न हे फार संवेदनशील होते, पण तरीसुद्धा तुम्ही त्याचा अतिशय एक कुठल्याही प्रकारची वस्तुनिष्ठता न ढळू देता तुम्ही उत्तर दिलेत. तर त्याबद्दल आणि ह्या सगळ्या ज्ञानाचा अनुभवाचा विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर, पुन्हा एकदा द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मकडून तुमचं खरंच खूप 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 आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.